मारेगाव तालुक्यातील मेंढणी व नवरगाव बलात्कार व विनयभंग प्रकरण ताजे असतानाच आज आणखीन एक बलात्काराची घटना घडली आहे. कालच्या बलात्काराच्या घटनेतून मारेगाव तालुका सावरले नसतानाच मंगळवारी पहाटे आणखीन एक धक्कादायक प्रकार तालुक्यातील पहापळ येथे घडलाय. एका 30 वर्षीय विवाहित इसमाने 6 वर्षाच्या मुलीचे अपहरण केले आणि तिच्यावर बलात्कार केलाय. या प्रकरणी मारेगाव पोलिसांनी काही तासातच आरोपीला जेरबंद सुद्धा केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलीचे कुटुंब पहापळ येथे राहते. 9 मे रोजी पीडिता तिच्या आजीसोबत शौचास गेली असता त्यावेळेस नराधमाने पीडित मुलीला उचलून पहापळ शेतशिवारात नेले. तिथे नेऊन तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान काही वेळाने घरच्यांना मुलगी दिसत नसल्याने प्रथम त्यांनी परिसरात आजूबाजूला मुलीचा शोध घेतला. मात्र रात्र जागून मुलीचा पत्ता लागला नाही. तर 10 मे रोजी सकाळी पहाटे एका शेताशेजारी काट्यांच्या फासात आढळून आली असून घरच्या सदस्यांनी मुलीला घरी नेऊन मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता पीडित मुलीने घरच्या सदस्यांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी तात्काळ मारेगाव पोलीस स्टेशन गाठले. आरोपी मारुती मधुकर भेंडाळे या आरोपीला पोलिसांनी मोठ्या शिताफीने वडकी येथून अटक केली असून घटनेचा पुढील तपास विभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मारेगाव पोलीस पुढील तपास करत आहे. VKB न्यूजसाठी मारेगाव येथून अजित महिंद्रे यांची रिपोर्ट.